आपण अनेक वेळा अँगर मॅनेजमेंट बद्दल बोलतो जर आपल्या सैनिकांनी राग नाही दाखवला तर ते सीमेवर लढाई कशी लढणार जर त्यांनी रागाने गोळी मारली तर त्यांचा नेम चुकेल मग गोळ्या वाया जातील नेम साधण्यासाठी तुम्हाला एक अगदी स्थिर संतुलित मन लागतं नाहीतर तुम्ही नेम साधू शकत नाही तुम्हाला गोळी मारण्यासाठी चिडण्याची गरज नाही जर तुम्ही रागवून गोळी चालवली तुम्ही काही सैनिक नाही आहात तुम्ही गुंड आहात एक सैनिक एका ठराविक हेतूने तिथे उभा आहे oh. तो उभा काही त्याच्या व्यक्तिगत शत्रुत्वामुळे गोळी चालवत नाही आहे हो तो राष्ट्रासाठी तिथे उभा आहे तो काही त्याच्या व्यक्तिगत रागामुळे किंवा शत्रुत्वामुळे तिथे उभा नाही आहे तर जर तुम्हाला बरोबर नेम साधायचा असेल तुम्ही प्रयत्न करून बघा ते तुम्हाला आज रेंजवर घेऊन जाऊ शकतील तुम्ही प्रयत्न करून बघा जर तुम्हाला सरळ गोळी चालवायची असेल तर तुम्ही संतुलित असलं पाहिजे जरी तुम्हाला बरं का अगदी गोल्फच्या खेळामध्ये याला शूटिंग स्कोअर म्हणतात जर तुम्हाला सरळ गोळी चालवायची असेल तर तुमचं डोकं जागेवर असलं पाहिजे नाहीतर तुम्ही सरळ गोळी नाही चालवू शकणार गोळीच्या बाबतीत हे खास करून लागू होतं कारण तिचा वेग इतका असतो आणि थोडं जरी इकडे तिकडे झालं एका मायक्रो मिलीमीटरचा फरकसुद्धा तिला भलतीकडेच घेऊन जाईल अनेक प्रकारे अमेरिकेत त्यांच्या लढायांमध्ये कदाचित सर्व देशांमध्ये अमेरिकेच्या सैन्याने स्नायपर खूप जास्त वापरलेत इतर कुठल्याही देशापेक्षा जास्त हा एक क्रूर खेळ आहे पण जर तुम्ही चिडलेले असाल तर तुम्ही सरळ गोळी चालवू शकणार नाही तुम्ही एक मैल भलतीकडे गोळी चालवाल तुम्ही सरळ गोळी चालवू शकणार नाही तर सैनिक चिडलेला असण्याची गरज नाही म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं श्रीकृष्णाने भगवद्गीता युद्धभूमीत सांगायचं निवडलं तो समभाव राखण्याबद्दल बोलतोय रागात असण्याबद्दल नाही कारण जर तुम्हाला लढाई जिंकायची असेल तर तुम्ही स्थिर असलं पाहिजे रागावलेली लोकं मारली जातील कृपया मी काय बोलतोय याचा राग मानू नका पण याचा जरा विचार करा सशस्त्र सैनिक खास करून असे लोक जे सक्रिय आहेत ज्यांना दररोज सामना करावा लागतो अशा परिस्थितींचा ज्या जीवन मरणाबद्दल असतात एका प्रकारे मला माहिती आहे भारतीय सैन्या तितकं नाही आहे पण तरीही आहे पण मी अमेरिकेचं सैन्य कसं प्रशिक्षण घेतं ते पाहिलं आहे ते त्यांना प्रशिक्षण देत आहे चला आपण असं करूया त्यांना सर्व प्रकारच्या शिव्या आणि आपण हे करणार आहोत आपण ते करणार आहोत अशा प्रकारे आपण सैन्याचं मनोबल उंचावत आलो आहे पण मला असं वाटतं आणखी प्रगत सैन्याच्या तुकड्या जगभरात सगळीकडे त्यांचं प्रशिक्षण त्याप्रकारे होत नाही त्यांना शिकवलं जातं खूप खूप स्थिर राहायला लक्ष केंद्रित ठेवायला ध्यानमय असायला प्रतिक्रिया न द्यायला पण परिस्थितीनुसार प्रतिसाद द्यायला हा पैलू सैन्यामध्ये आणला पाहिजे खूप मोठ्या प्रकारे अगदी सुरुवातीच्या प्रशिक्षणापासून की तुम्ही फक्त प्रतिसाद देता प्रतिक्रिया नाही याने खूप मोठा फरक पडेल तुम्ही कसं कार्य करता त्यामध्ये मग ते तुमच्या कुटुंबासोबत असो किंवा बाहेरच्या बिझनेसमध्ये असो तुम्ही जे काम करताय त्यामध्ये जिथे कुठे असेल तुमचा मूळ स्वभाव मनुष्य असण्याचा जे इतर कुठलाही प्राणी करू शकत नाही ते म्हणजे आपल्याला प्रतिक्रिया द्यायची गरज नाही आपण जागरूकपणे प्रतिसाद देऊ शकतो आणि ह्यामध्येच आपण आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करू शकतो अन्यथा बुद्धिमत्तेसाठी काहीच जागा उरत नाही एकमेव कारण ज्यामुळे आपलं जगावर वर्चस्व आहे ते मुळात आपल्या बुद्धिमत्तेमुळे आपल्या शारीरिक ताकदीमुळे नाही इफ वी डू नॉट एक्सरसाइज व्हॉट इज स्ट्रॉंगेस्ट इन आस जर आपल्यामध्ये जे सर्वात प्रबळ आहे ते उपयोगात आणलं नाही तर आपण खूप मोठं काहीतरी गमावतो आहे तर आपण प्रत्येक मनुष्यात हे परिवर्तन आणायला हवं फक्त सैनिक नाही प्रत्येक मनुष्यात सक्तीपूर्ण प्रतिक्रियेच्या अवस्थेतून जागरूक प्रतिसादाकडे हे माझं मूलभूत ध्येय आहे प्रत्येक मनुष्यासाठी जर केवळ मनुष्य जागरूकपणे प्रतिसाद देत असली तर जे सर्वोत्तम आहे ते करतील त्यांची बुद्धिमत्ता आणि क्षमतेसाठी जे सर्वोत्तम आहे ते करतील